आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 2 मध्ये अर्चना पाटील यांची प्रचारात आघाडी, मूलभूत गरजांसह महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवणार. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 2 ब मधून सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून सौ अर्चना विजय पाटील या राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे निवडणुकीस उभे आहेत. प्रत्येक प्रभागाचा आणि शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे एक निश्चित ध्येय ठेवून उमेदवार निवडण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रभाग 2 ब मधील सर्वसाधारण महिला गटातून सौ अर्चना विजय पाटील या आहेत. प्रचारादरम्यान घर टू घर प्रचार तर सुरूच आहे, पण मतदारांच्या मनातील खदखदणारे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून सौ अर्चना पाटील यांनी आपला अजेंडा ठरवलाय. या प्रभागात गेल्या 15 वर्षापासून गटारींचा प्रश्न कायम आहे. गटारे आहेत, पण त्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल होत नाही. परिणामी त्यांची फार दुरावस्था झाली आहे. नाल्यांजवळ सांडपाणी सोडून देण्यात आले. त्या ठिकाणी कायम असणारी दलदल, ढासांचा त्रास यामुळे नागरिकांचं आरोग्य कायम धोक्यात आहे. या नागरी सुविधांचा सौ पाटील यांनी चांगलाच अभ्यास करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्या मतदारांना देत आहेत. तर नगरपालिका झाल्याने वाढीव घरपट्टी आणि पाणीपट्टी प्रश्नी आपण सर्वसामान्य नागरिकांवर बोजा पडणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असंही मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं. मुख्य म्हणजे प्रभागात महिलांसाठी विशेष असे कार्यक्रम उपक्रम कधीच होत नाहीत, त्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी प्रचारादरम्यान बोलून दाखवला. प्रचारावेळी त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता एक चांगला आणि सक्षम उमेदवार या प्रभागातील मतदार नगरपालिकेत पाठवणार असं चित्र प्रभाग 2 मध्ये दिसत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 2 मधून संदीप इंगळे. नमस्कार, मी अर्चना विजय पाटील वॉर्ड क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिला या पदासाठी उभी आहे. तर आमचा जो वॉर्ड नंबर 2 आहे तिथं मागील 15 वर्षात गटर वगैरे पूर्ण केले आहेत, पण त्याची देखभाल पूर्ण नाही आहे, व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत आणि त्या पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे आमच्या इथनं ते अंडरग्राऊंड केले आहेत, पण त्या जे तालीजवळ पाणी देऊन सोडलं आहे तिथं ते सोडलं आहे आणि तिथल्या दलदल झाले तिथं, आणि त्यामुळे तिथल्या लोकांना सगळं डास वगैरे तिथं खूप त्रास होतो आहे. आणि कचऱ्याचा उठाव व्यवस्थित नाही आहे, घंटागाडी 3-4 दिवसातून एकदा येत्या, त्यामुळे सगळ्यांना कचरा साठवून ठेवावा लागतो आहे. त्यामुळं घरात पण सगळं असं घाणीचं वातावरण असल्यासारखं वाटतं आहे. आणि महिलांसाठी असं विशेष काही कार्यक्रम होत नाही तिथं, महिला सबलीकरण किंवा महिला सक्षमीकरण, तर ह्यासाठी मी जरा जास्त खास प्रयत्न करीन. आणि रस्ते, वीज, गटार ह्या तर मूलभूत गरजा आहेतच, ह्या तर पूर्ण करण्यात येतीलच, पण बाकीचे जे घरपट्टी पाणीपट्टी जर नगरपालिका झाल्यामुळे वाढणार असेल तर त्यावर पण थोडं कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.